तर मित्रांनो, या आदिल भागात जे आपण प्रश्न विचारला होता तर ते या प्रकारे होता, दरसाल दरछकडा 12 दराने 1000 रुपयाचे सरळ व्याज व 700 रुपयाचे सरळ व्याज यातील फरक 200 रुपये आहे, तर मुदत काढा। तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता मित्रांनो, आणि हा अतिशय सोपा प्रश्न होता मित्रांनो। बघा यामध्ये की 12 दराने 1000 रुपयाचे सरळ व्याज व 700 रुपयाचे सरळ व्याज याचा जो फरक आहे तो आहे 200 रुपये, आणि दर याचा सारखाच आहे। म्हणजे लक्षात घ्या की 1000 रुपये आणि 700 रुपये याचं जे सरळ व्याज आहे त्याचा मधला फरक आहे 200 रुपये। म्हणजे सरळ सरळ की 700 रुपये असताना जर 1000 रुपये झाले मुद्दल तर इथे 200 रुपयाचा फरक पडतो। म्हणजेच हे जे 300 रुपये यामधील फरक आहे, तर 300 रुपयावर सरळ सरळ 200 रुपये व्याज येते। म्हणून 700 रुपयाच्या ऐवजी जर 1000 घेतले किंवा 700 रुपये आणि 1000 रुपये यातील जो फरक आहे तर तो 200 रुपयाचा व्याजाचा फरक येतो। म्हणजे 300 रुपयाचं व्याज हे 200 रुपये मिळते असा याचा अर्थ होतो। म्हणून जर आपण सरळ घेतलं तर हे दर 12 गुणेला 300 रुपये मुद्दल, कारण की याचा फरक जे आहे तो 200 रुपयाचा व्याजात फरक पडत आहे, म्हणजे 300 रुपये आपण मुद्दल घेऊ, गुणेला मुदत आपल्याला काढायची आहे भागीला 100, आणि याचं जे व्याज येते ते येते 200 रुपये, कारण इथे 200 रुपयाचा फरक आहे। फरक आता एक्स ची किंमत काढणे, म्हणजे एक्स आपण इथं मुदत म्हणून घेतलेलं आहे, हे मुदत, हे मुद्दल आणि हे आहे दर। तर ठीक आहे, इथे 200 गुणेला हे छेदातले 100 इकडे अंशात येईल, ठीक आहे, आणि भागेला हे 300 छेदात जाईल आणि गुणेला हे 12, ठीक आहे। त्याच्यानंतर हे 0 0 कॅन्सल, ठीक आहे। त्यानंतर याचा जर आपण भाग तोडला तर हे होईल बेसक 12 आणि हे बे 100, ठीक आहे। त्यानंतर हे 100 भागेला हे 3 18, ठीक आहे। परत याचा जर भाग तोडला तर हे 50 होईल आणि हे 9 होईल। त्यानंतर 9 5 45 उरले इथे 5 5, नंतर पॉइंट दिला, परत 0 घेतला, 9 5 45, परत 5 जोडले तर 9 5 45, म्हणजे अशा प्रकारे हे जे आहे याचे वर्ष इथे काढता येईल। म्हणजे 5.55 हे याचं करेक्ट आन्सर असेल, म्हणजे अशा प्रकारे आपण इथे हे काढू शकतो। तर भाग तुम्ही कोणत्याही पद्धतीने इथं तोडू शकता, फक्त आपल्याला या गणिताची जी मांडणी आहे ती मांडणी योग्य रीतीनं केली पाहिजे। ते जर आपण योग्य पद्धतीने केली तर आपल्याला सोडवायला काही इथे कठीण जाणार नाही। तर मित्रांनो, याचे जे उत्तर दिलेले होते, तर यामध्ये मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथे आन्सर बरोबर दिलेले आहे, परंतु मी इथे काही लोकांचे नाव घेतलेले आहे। तर हे व्हिडिओ मी जरा लवकरच प्रिपेअर केला होता, त्याच्यामुळे यामध्ये काही लोकांचेच नाव मी इथे ऍड केले होते ज्यांनी प्रथम कॉमेंट दिल्या। तर त्यापैकी आकाश वकारे, घनश्याम सांगडे, नरेंद्र समशेर, संजय जाधव, आशिम पठाण, स्वप्नील पाटील, साध्या शेख यांनी याचे आन्सर फास्ट दिलेले होते। तर सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व सरांचे, तसेच मॅडम जे आहेत यांचे अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद की यामध्ये रिप्लाय दिल्याबद्दल। तर चला मित्रांनो, करूया आजचा व्हिडिओ सुरू। तर मित्रांनो नमस्कार, स्टडी 7 मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, याआधी जो भाग झालेला होता पोलीस भरती सराव प्रश्नावर भाग 1, तर त्याचाच आपण भाग 2 इथे घेत आहे। मित्रांनो, हे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, तसेच खाली जे एक सबस्क्राईबची बटन दिलेली आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, तसेच शेअर करायला विसरू नका। तर चला बघूया यामधील काही प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे, जे सनप्पा कुरबेट्टी यांनी एक क्वेश्चन विचारलेला होता कॉमेंट्स बॉक्समध्ये, की तो प्रश्न असा होता की 6 अधिक 66 अधिक 666 अधिक 6666 अशा प्रमाणे जर 11 वेळा संख्या लिहिल्या आणि त्याची जर बेरीज केली तर शतक स्थानी कोणता अंक येईल, अशा टाईपचा त्यांनी प्रश्न विचारला होता। मित्रांनो लक्षात घ्या, हे अशा टाईपचा जो प्रश्न आहे तर हे अतिशय सोपा आहे। आपल्याला हे लक्षात घ्यायचं की ही संख्या कोणती आहे, ही संख्या आहे 6, म्हणजे 6 प्रत्येक वेळा इथे आपल्याला विचारलेली आहे। आणि आपल्याला काढायचं आहे शतक अंक, म्हणजे शतक स्थानचा अंक। आता जितक्या वेळा हे आपण संख्या घेत असतो तितक्या वेळा अशा प्रकारे आपण लिहून घ्यायचं, म्हणजे 1 2 3 4 हे असे
प्रत्येक लिहून घ्यायचा आपण इथून 9, 10, 11 अशा टाइप म्हणजे जेवढा वेळा असेल तेवढा वेळा. आता मी इथे डॉट डॉट दिलेला आहे कारण एवढ्याचं आपल्याला काम नाही म्हणून मी इथे डॉट डॉट दिलेलं आहे. नाहीतर तुम्ही इथं 5, 6, 7, 8 असं लिहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा जो अंक असतो 6 याला 6 ने याला गुणायचं. तर आता लक्षात घ्या जेव्हा आपण याला गुणतो हे कोणता अंक झाला, हे झाला एकक. हे एकक, हे दशक, शतक, हजार अशा प्रकारे हे अंक असतात. मग याचा याला जर गुणलं तर 11 सक 66 हाचे आले 6. त्यानंतर 10 सक 60 ठीक आहे, 10 सक 60 किंवा 7 आहे 60 6 66 ठीक आहे. परत हातचे आले 6. त्यानंतर 9 5 95 9 सक 54 याचा गुणाकार करा तर 54 6 60 ठीक आहे. परत हातचे आले 6. तर अशा पद्धतीनं एक 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 आपण करत जायचा आणि इथे जे हातचे येतील ते इथे ऍड करत जायचे म्हणजे जे काही इथे गुणाकार येईल तर ते झाली या सर्व संख्येची बेरीज. आपल्याला विचारलंय शतक स्थानचा अंक म्हणजे हे एकक, हे एकक, हे दशक आणि शतक. मी या तीनच संख्यापर्यंत काढलं कारण आपल्याला शतक अंक शतक स्थानचा अंक पाहिजे होता म्हणून 3 काढलं. तुम्हाला जर 1000 स्थानचा अंक पाहिजे असेल तर तुम्ही इथे पुन्हा गुणाकार वाढू शकता किंवा एकक स्थानचा जर पाहिजे असेल तर 11 सक 66 आणि हा ते 6 आले म्हणजे आपल्याला हेच अंक जर काढायचं असेल तर इथे तुम्ही इझिली तुम्ही काढू शकता. तर याचं जे अँसर होतं ते येईल म्हणजे शतक स्थानी कोणता अंक येईल तर ते येईल 0. हे याचं होतं अँसर. तर हे जे आहे सनप्पा कुरबेती यांनी जे विचारला होता समजलं असेल तर कॉमेंट्स मध्ये एक कॉमेंट्स करून द्या की मला हे उदाहरण समजलं म्हणून. चला त्यानंतर बघू. नंतर आहे क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील. मित्रांनो हे अतिशय सोपा आणि नेहमी विचारणारा प्रश्न आहे की एका संघातील 11 खेळाडूने 11 खेळाडू असेल तर सरळ यामधून 1 वजा करायचा म्हणजे 10 गुणेला 11 किंवा मग 11 जर असेल तर या 11 गुणेला याच्या मागची संख्या घ्यायची 10 आणि भागेला 2 किंवा मग जर 11 असेल तर याच्या मागची जी असते 10 अंक याची त्रिकोणी संख्या, 10 ची त्रिकोणी संख्या आपण याला म्हटल्या जाते. 10 ची त्रिकोणी संख्या म्हणजे 10 पर्यंतची सर्व संख्येची बेरीज. तर बघा याचा गुणाकार आता हे सोडवल्यानंतर 2 5 10 11 5 55 म्हणजे हे याचे असेल अँसर म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे याचं अँसर असेल. चला त्यानंतर बघू. नंतर आहे एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. तेजस्विनीने 100 पैकी 80 प्रश्न सोडवले तेव्हा तिला 142 गुण मिळाले तर तिने किती प्रश्न सोडवले. तर हे जे उदाहरण आहे मित्रांनो XY घेऊन तुम्ही सरळ सोडू शकता. बघा आपल्याला महत्वाचं आहे की किती प्रश्न सोडवले तर तिने 100 पैकी 80 प्रश्न सोडवलेले आहे म्हणजेच बरोबर किती चुक सोडवले तर बरोबर सोडवले तिने एक्स आणि चुकले किती तर चुकलेले आहे वाय ठीक आहे. आणि बरोबर सोडवलेले आणि चुकलेले असे एकूण किती आहे तर एकूण आहे 80 म्हणजेच एक्स अधिक वाय बरोबर 80 कारण बरोबर आहे एक्स आणि चुकलेले वाय म्हणजे हे झाले 80 याला आपण 1 नाव देऊ ठीक आहे. त्यानंतर बघा प्रत्येक बरोबर जर असेल तर 2 गुण भेटतात म्हणजे बरोबर आहे एक्स तर त्याला गुणलेला 2 म्हणजे हे होणार 2x ठीक आहे. त्यानंतर वजा केलेले जातात, वजा किती केले जातात तर 1 प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 वजा केला जातो तर वाय गुणलेला 1 म्हणजे हे सरळ सरळ वायच होणार आणि बरोबर असे तिला गुण किती मिळाले आहेत 142 मिळालेले हे झालं 2. आता बघा याची आपण बेरीज करायची. आता वाय प्लस वाय मायनस वाय याची जर बेरीज केली तर हे सरळ कॅन्सल होणार हे होणार 3x ठीक आहे. त्याच्यानंतर याची बेरीज केली हे 2 8 4 12 7 1 म्हणजे हे होणार 222 मग एक्स जर सोडवले तर 222 भागेला 3 3 7 21 उरला 1 3 2 12 म्हणजे एक्स ची किंमत किती आली 74 म्हणजे बरोबर किती आहेत 74. तर आपल्याला
किती प्रश्न बरोबर सोडवले हेच विचारलेलं आहे आणि बरोबर जे सोडवलेले आहेत ते आहे 74 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे असेल याचं आंसर. आणि चुकलेले किती मग तर 80 मधून 74 वजा केले तर किती होणार 6 चुकलेले म्हणजे y बरोबर किती होणार 6. तर अशा प्रकारे आपण इथे काढू शकतो. चला त्यानंतर नंतर आहे 876 गुणिला 97 बरोबर 84972. तर आपल्याला विचारला आहे 8.4972 भागेला 0.97 तर याचं उत्तर किती येणार हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा मित्रांनो हे 8.4972 आणि भागेला म्हटलं आहे 0.97 इज इक्वल टू आपल्याला इथे काढायचं आहे. तर एक लक्षात घ्या की 8.4972 भागेला 0.97 बरोबर इथे एक संख्या येणार आहे कारण इथे आपल्याला दिलेलं आहे की ही जी संख्या आहे ही संख्या इथे येणार आहे 876 बरोबर. आता ही जर संख्या आपण इकडे गुणेला नेली असती बरोबर ही जर संख्या आपण गुणेला नेली इकडे म्हणजे गुणेला 0.97 तर बघा या दोन संख्येचा गुणाकार किती यायला पाहिजे हे गुणाकार येणार आणि इथं पॉईंट किती नंतर आहे 1 2 3 4 इथे किती पॉईंट आहे 1 2 म्हणजे इथं आपल्याला 2 द्यावा लागेल ठीक आहे. म्हणजे आता किती झाले 2 2 4 म्हणजे इथं 2 2 4 मॅच होत आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे सोडवता येते म्हणजे याची जी बेरीज आहे या पॉईंटची ही याच्या एवढी आली पाहिजे म्हणून 8.76 हे याचं करेक्ट आन्सर असेल. तरी मित्रांनो याची प्रॅक्टिस करत राहा अशा प्रकारचे जे गणित आहे असेल तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला इथे कॉमेंट्स करा आपण अशा प्रकारे ते आणखी उदाहरण सोडू. चला त्यानंतर नंतर आहे 0.36 × 0.7 × 0.8 / 0.6 × 0.42 × 1.6. तर हे मित्रांनो सोडवायचं आणि असं सोडवताना प्रत्येक वेळा आपल्याला पॉइंट मोजून घ्यायची वरती किती आहेत 1 2 3 4 ठीक आहे. टोटल जर केली याची तर हे होत आहे 4 खाली 1 2 3 आणि हे 4 ठीक आहे. म्हणजे वरती 4 आणि खाली 4 जर सारखे आहे तर सरळ सरळ सर्व पॉइंट काढून टाकायचे म्हणजे हे होणार 36 × 7 × 8 ठीक आहे. त्यानंतर 6 × 42 × 16 इथे हे पॉइंट काढायचं आहे ओके 16 ठीक आहे. अशा प्रकारे करायचं. आता जर कमी जास्त असेल तर काय करायचं कमी जास्त असेल तर इथे पॉइंट मॅच करून घ्यायचे म्हणजे आता इथे जर सपोज इथे कमी आहे इथे जास्त आहे इथे एक 0 वाढवायचा त्यानंतर पॉइंट काढायचं ठीक आहे. तर आपण हे आता सोडून घेऊ 8 × 2 = 16 / 18 × 36 म्हणजे इथे येणार 18 ठीक आहे. 7 × 3 = 18 हे 3 × 1 = 3 × 3 = 12 7 × 1 = 7 / 7 = 14 म्हणजे हे होणार 1/2 म्हणजेच अशा प्रकारचं जे ऑप्शन आहे ते असेल आन्सर. तिथे ऑप्शन पॉइंट मध्ये दिलाय तर हे जर सोडवलं तर हे होणार 0.5 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे असेल याचं आन्सर. तर यामध्ये म्हटलं आहे एका संख्येच्या 2/3 / 5/6 मध्ये अटच मिळवल्यास तीच संख्या मिळते तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती तर ती संख्या घेऊ आपण एक्स ठीक आहे. आता या एक्सच्या 2/3 / 5/6 मध्ये 28 मिळवल्यास कोणती संख्या मिळते तर 30 संख्या मिळते. आता हे जे आहे हे सोडवलं तर आपल्याला इथे 1 ची किंमत जर काढली तर आपल्याला फायनल याचं आन्सर मिळेल. तर बघा इथे आता 2 चा भाग जाते म्हणून 2 × 2 = 3 × 6 म्हणजे हे होणार 5x गुणाकार केल्यानंतर भागेल आहे 9 + 28 = x ठीक आहे. तर हे 28 जसच्या तसे ठेवू हे एक्स वजा ही संख्या इकडे आणू 5x/9 ठीक आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे इथे सोडू शकता असं काही नाही याचा पण तुम्ही बेरीज करू शकता ठीक आहे. म्हणजे हे होईल 9x + 5x हे छेदातले जे 9 आहे तर 9 मी इकडे घेऊन येतो 28 × 9 हे जे छेदातलं आहे याचे जे गुणाकार करणार होतो ते मी इकडे लेफ्ट साईडला आणलं ठीक आहे. त्यानंतर 28 × 9 / हे जर सोडवलं 9x
वजा पांच एक्स तो इथे उरणार चार एक्स म्हणजे चार मी इकडे घेऊन येतो आणि एक्स इथे शिल्लक ठेवतो म्हणजे होणार चार सात अठ्ठावीस आणि नवा साती त्रेसष्ट म्हणजे हे झालं त्रेसष्ट बरोबर एक्स किंवा एक्स बरोबर त्रेसष्ट एक्सची किंमत इथे येणार त्रेसष्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर असेल. मित्रांनो याचा तुम्ही पडताळाही घेऊ शकता जसे की एक त्रेसष्ट चे दोन छेद तीन चे पाच छेद सहा मध्ये अठ्ठावीस मिळवल्यास आपल्याला त्रेसष्ट मिळायला पाहिजे. तर हे जर तुम्ही केलं तर तरी ते तसंच होणार हे तीन ठीक आहे तीन तरी नऊ नवा साती त्रेसष्ट ओके साता पाचा पस्तीस अधिक अठ्ठावीस म्हणजे हे किती होणार पाचन आठ तेरा हाताला एक त्रेसष्ट म्हणजे त्रेसष्ट आपल्याला मिळाले. तर हे याला जे आहे आपण जे आता हे केलं ते याला म्हणतात पडताळा पडताळा घेणे म्हणजे आपलं गणित बरोबर आहे की नाही यावरून आपल्याला लगेच समजते. नंतर आहे खालील पैकी कोणत्या संख्येचा शेकडा सात म्हणजे एकोणपन्नास होय. तर एक्स चा सात टक्के म्हणजे एकोणपन्नास हे अशा प्रकारे लिहायचं असते आणि एक्स आपण जर सोडवलं तर एकोणपन्नास गुणिला शंभर भागेला सात म्हणजे साती साती एकोणपन्नास आणि हे होणार सातशे म्हणजे एक्स बरोबर किती आलं सातशे. तर ती संख्या कोणती असेल मग ऑप्शन क्रमांक दोन सातशे. नंतर आहे एका वर्गात बहात्तर विद्यार्थी असून त्यापैकी बघा आता बहात्तर विद्यार्थी आहे त्यापैकी तेरा छेद चोवीस मुले तर बहात्तर विद्यार्थीपैकी तेरा छेद चोवीस मुले असून उर्वरित मुली आहेत ठीक आहे म्हणजे तेरा छेद चोवीस मुले आहेत आणि उर्वरित मुली आहेत. तर मुलांपैकी म्हणजे या तेरा छेद चोवीस पैकी ठीक आहे तेरा छेद चोवीस हे जे मुले आहेत तर त्यापैकी एकशे तीन मुलाची कबड्डी संघात निवड झाली तर संघात किती जणांना निवडले ठीक आहे. आपल्याला मुलांचा विचार करायचा आहे मुलींचा विचार इथे नाही करायचा आहे कारण मुलांपैकी म्हटलं आहे म्हणून या बहात्तरचे तेरा छेद चोवीस ठीक आहे कारण तेरा छेद चोवीस हे मुले आहेत म्हणजे एवढे मुले आहेत आणि या मुलांचे म्हणजे या मुलांचे एकशे तीन तर यांची कबड्डी मध्ये निवड झाली. तर हे जर आता आपण सोडवलं तर याचा सरळ आपल्याला अँसर मिळेल चोवीस त्रि बहात्तर हे तीन आणि हे तीन कॅन्सल म्हणजे इथे उरले तेरा म्हणजेच कबड्डी संघात किती जणांची निवड झाली तर कबड्डी संघात निवड झाली तेरा लोकांची म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे असेल याचं करेक्ट अँसर. नंतर आहे नितीन त्याच्या बहिणीपेक्षा सातशे तीस दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर नितीनचा जन्म कोणत्या वारी झालेला आहे. तर बघा नितीन जे आहे हे बहिणीपेक्षा सातशे तीस दिवसांनी मोठा आहे. तर सातशे तीस दिवसांनी मोठा आहे म्हणजेच काय तर बहिणीच्या सातशे तीस दिवस आधी याचा जन्म झालेला आहे बरोबर. मोठा आहे म्हणजे काय तर बहिणीच्या सातशे तीस दिवस आधी जन्म झालेला आहे म्हणजे हे बहिणीचा जो वार आहे शनिवार ठीक आहे शनिवारी जो जन्म झालाय या शनिवारच्या मागे मागे जेव्हा आपण सातशे तीस दिवस जाऊ तेव्हा नितीनचा जन्माचा वार आपल्याला कळेल. म्हणजे शनिवारच्या आधी शुक्रवार गुरुवार असं जेव्हा आपण सातशे तीस दिवस मागे जाऊ तेव्हा आपला नितीनचा जो जन्माचा वार होता तो आपल्याला कळेल. तर आता सातशे दिवस मागे जाण्यापेक्षा काय करायचं तर सातशे तीस भागेला सात करायचं म्हणजे हे होणार सात एक सात इथे तीन उरले म्हणजे शून्य त्यानंतर सात चूक अठ्ठावीस आणि इथे उरले मग दोन या दोनला आता भाग जात नाही कारण नंतर पॉइंट येते. तर जेवढे दिवस उरले इथं तर तेवढेच दिवस मग मागे जायचं म्हणजे शनिवारच्या आधी शुक्रवार आणि त्याच्या आधी गुरुवार. तर हे जे गुरुवार आहे म्हणजे दोन दिवस आपण इथे मागे आलेलो आहे तर गुरुवारी या नितीनचा जन्म झालेला आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे असेल याचं अँसर. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता आणि खूप सोपे प्रश्न होते पोलीस भरती तलाठी लिपिक यासाठी फार महत्वाचे आहे. त्यानंतर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो हा पण प्रश्न सोपा आहे पण तुम्ही जर लक्षपूर्वक हा वाचला आणि जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे तर हे निश्चितच तुम्हाला प्रश्न येईल. तर प्रश्न आहे सोळा खांबातील अंतर चारशे ऐंशी मीटर आहे सर्व खांब समान अंतरावर आहेत तर पाचव्या व नवव्या
खांबातील अंतर किती? तर याचा प्रश्नाचं जे उत्तर आहे मित्रांनो ते तुम्हाला द्यायचं आहे कॉमेंट्स बॉक्स मध्ये। तर मित्रांनो हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल, हे जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला एक विसरू नका आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा। तसेच इथं जे बेलचं आयकॉन दिलेलं आहे या आयकॉनला तुम्ही क्लिक करा, म्हणजे याला जर तुम्ही क्लिक केलं तर जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तर तुम्हाला ते नक्की मिळते। मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।